नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। निसर्ग चक्रीवादळाची महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडक। ताशी 120 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे कोकणात प्रचंड नुकसान, मात्र मुंबईवरचं संकट टळण्याची शक्यता। दिवसभरात आणखी 15 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह। कोल्हापुरातील कोरोना बाधितांची संख्या गेली 645 वर, मात्र स्वॅब घेण्याचं प्रमाणच दिवसागणिक कमी। केंद्र सरकारकडून अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करण्यास मंजुरी, तर देशभरात कुठंही शेतीमाल विकण्यासाठी मिळणार परवानगी। कोल्हापूर शहरातील गाड्या दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिक मंडळींनाही लॉकडाऊनचा फटका। व्यवसाय सुरू झाला तरी ग्राहकांची संख्या कमी झाल्यानं अडचणीत भर। आणि पहिला स्वदेशी कॅमेरा आणि प्रोजेक्टर बनवणाऱ्या उत्तम शिल्पकार, चित्रकार, भित्तीपत्रकांचे जनक आणि चित्रपट निर्माते असलेल्या बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त। सविस्तर वृत्तासह भेटू काही क्षणातच।